हे आई, मी लग्न वगैरे काही करणार नाही, प्लीज माझ्या डोक्याला ताण नको देऊ. हे बघ कमल, आता मी तुझं काही एक ऐकणार नाही. आता लग्न केलंच पाहिजे. आणि माझं वय तरी आहे का लग्नाचं? अरे घोड्या, चांगला 25 वर्षाचा झालायस तू. तुझ्या वयाचे तुझे बाबा होते ना, तेव्हा तू माझ्या पोटात होतास. ए आई प्लीज ग, मला नाही करायचंय लग्न. अरे आज तुझे बाबा असते ना, मी तुला लग्नाचा आग्रह नसता केला. झाला आता इमोशनल ड्रामा सुरू. अरे शिंदे काकांनी चांगलं स्थळ आणलंय तुझ्यासाठी. तुला माहितीये का, ती बबन शिंदेची मुलगी आहे आणि खूप चांगली मुलगी आहे. आणि माहितीये का तुला, तुझ्यासाठी फ्लॅट देणार आहेत. फ्लॅट आणि ते सुद्धा पुण्यात. पुण्यात फ्लॅट म्हणजे तू काय आता मला विकायला निघाली काही? हे बघ, आता तुझं काही एक ऐकणार नाही. आम्ही एक हप्त्याने तुझं लग्न होणार आहे हे नक्की. संपला विषय, संपला विषय, संपला विषय. आता याच्यावर विषय नाही. अगं ऐकून तर घ्या आई माझ. अशा पद्धतीने माझं दिलं लग्न लावून आणि आता भोगतोय मी माझ्या कर्माची फळ. सॉरी लग्नाची फळ. भैया एवढा महाग भाजीपाला, हमारे जड गाव को एवढा स्वस्त भाजीपाला भेटताय ना, काय सांगू तुम्हारे को. शांती, मराठी कळत त्यांना? हो, पण मला हिंदी येते हे त्यांना कळायला नको का? हिंदी, इंग्लिश, मराठी अजून 2-4 भाषा येत असतील ते पण बोलणार. भैया तुम्हाला सांगू, एवढे मी दे रे का, हमारी शेजारकी तर एवढा स्वस्त भाजीपाला देते मेरे को. तभी भी मैं एवढे लांब से तुम्हारी तरफ आती हूँ भाजीपाला घेने को, और तुम मुझे इतना महाग सांग रहे हो. हाँ घ्या भाई घ्या. ओ भैया ऑनलाइन ट्रान्सफर कर रही हो? ओ आपला फोन पे द्या बरं. फोन पे असतं ते. तुम्ही तर नेहमी माझ्या चुकाच काढत जा, कधी मला समजूनच घेऊ शकत नाही तुम्ही. भैया आले पैसे. हा चल. शांती मी काय म्हणतो, पण काय गरज असते तुला हिंदी बोलायची, ते पण येत नसताना, आणि इंग्लिश पण. ओ शट अप, मेरे को हिंदी बहुत अच्छी येते हा, और इंग्लिश आय नो वेल. वाह वाह, काय इंग्लिश बोलते शांती तू? मला काय वाटतं माहिती का, तू लहानपणी ना मराठीच्या पुस्तकाला ना इंग्लिशचं कव्हर लावत असणार आहे. नाही, मला काय वाटतं तुमच्या घरावरून ना इंग्लिशचं विमान नाही, इंग्लिशचं रॉकेट गेला असणार आहे, आणि त्याचा धुवा आहे ना बबनच्या कानात आणि अर्धा तुझ्या डोक्यात गेला असणार आहे. म्हणजे कसं, बबनच्या कानात धुवा गेला म्हणून त्याला ऐकायला येत नाही, आणि अर्धा धुवा तुझ्या डोक्यात गेलाय म्हणून तुला काही कळत नाही. मांदार सारखी वागत राहते आपलं. काय हो, तुमचं नेहमीच आहे, नेहमी माझ्या पप्पांचं नाव घेत असता. ऐकायला थोडं कमी येतं, पण पैशांची काय कमी आहे? पैशाची नसल पण डोक्याची तर. तुम्ही ना मला बोलतच जाऊ नका. निदान माझ्या पप्पांमुळे एक फ्लॅट तरी भेटलाय, नाही तर हिंडले असते बोंबलत. काय बोंबलत हिंडलो असतो ग, सिल्लोडला किती मोठं घर आहे आपलं, उग इकडे जॉब आहे म्हणून दिला त्यांनी फ्लॅट, पण सारखं सारखं तोंडावाटी तेच काढायचं का? गप बसा, आहे त्या घरात नवरो बा. शांती झाला ना बे आता या का हप्त्याचं भाजीपाला भरून? हो हो झाला. मग आता काहीतरी धडाचं बनव बरं खायला. व्हॉट डू यू मीन शांती? व्हॉट डू यू मीन नाही ग, व्हॉट डू यू मीन असतं ते. ते मीन असो की चीन असो, तुम्हाला काय म्हणायचंय? मला चांगला स्वयंपाक जमत नाही. तसं नाही ग, मला असं म्हणायचं होतं की तुझ्या हातचा आज काहीतरी असं चांगलं खाऊ घाल बरं. तुम्ही पण ना बरं, आज आपण आहे ना तुमच्या मर्जीने सर बनव. काय बनवायचं सांग ना. मग मी काय करतो माहिती का, छटाकपीशी चिकन घेऊन येतो, आपण मस्त पैकी चिकन करू. अवपर नसतं चिकन खाल्लं, नको ते चिकन. मग मटन खायचं का? अहो मटन मला बिलकुल आवडत नाही. मग भेंडी फ्राय करू. अहो काल तर भेंडी खाल्ली, नको ते भेंडी फ्राय. मग एक काम करते का, टमाट्याची चटणी करते का अशी झणझणीत? ओ मिस्टर झणझणीत, मुळव्याचं फळ विसरले का? डॉक्टरांनी तुम्हाला कोणतीच चटणी खायला नाही सांगितलंय. मग एक काम करू, बटाटे कर बाई तू. बटाटे खाऊन खाऊन ना या डोक्यात नसते बटाटेच भरले. एक काम कर आता फायनली, तू सोयाबीनची खिचडी कर. सोयाबीनच्या खिचडीला तांदूळ नाही येत ना. शांती घरात आहे तरी काय, तुला वाटतं ते कर बरं. मी एक दिवस म्हटलं की या माणसाच्या मर्जीने करावं, तर तुम्हाला तर माझा मान राखायचाच नसतो. मान राखायचं नसतो म्हणे, तू उठ किचन मध्ये हो. उठ, हे नुसतं डोक्याला ताप झाला इथं. शांती पण आहे ना, लय डोक्याला ताण देते बाबा. शांती या खंड्या गोष्टीला लईच ताण ती. जरा आराम करतो आता थोड्या वेळ.
काय झालं का शांती? बोला शांती मॅडम. तुम्ही ना मला थोडीच कामात मदत करा. थोडी ना, तुझ्या हडी एवढं निघलं की थोडी मदत. सांग काय करायचं. मी जे जे सांगते ना ते पटपट फक्त मला पटकन 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 देतो. पहिली मिरची आणून द्या. मिरच्या चॉपिंग बोर्ड द्या ना. चॉपिंग बोर्ड म्हणजे ते कापायचं ना. इथे ठेवलं असेल बाजूला. हा साईडलाच आहे. चाकू का नाही आणला? चाकू पण लागेल का? हो मग एक काम कर ना कात्रीने काप. चाकू येऊ इथं धर. बाजूला ठेवलेली गोष्ट सुद्धा मला विचारते तू. अद्रक लसूणची पेस्ट द्या ना फक्त. अद्रक लसूणची पेस्ट फ्रीज मध्ये. फ्रीज मध्ये जा जा. मिठाचा डब्बा द्या ना. मिठाचा डब्बा का? मिठाचा डब्बा ना. हो आणतो. शांती मला काही मिठाचा डब्बा भेटायला झाला. एक काम जमत नाही तुम्हाला. हा इथं मिठाचा डब्बा आहे आणि तिकडे शोधू लागले. एवढ्या दूर? एवढ्या दूर आहे मिठाचा डब्बा? 3-4 किलोमीटर दूर झाला नाही शांती. मी जातो बाई. तू हे करून घे साहेब. मी जातो. आणि मला मदत कोण करेल? तुझ्या आईला बोलव ना. खरंच बोलव? याच्यापेक्षा मी स्वयंपाक करतो. राहू दे तू इकडे. नाही नाही मी करतो स्वयंपाक. नाही नाही तुम्ही जा मी करतो. काय झालं शांती? भाजलो. जरा बघून काम करता का? ते बंद कर आधी. किती काळजी ना तुम्हाला माझी. मी तुम्हाला किती त्रास देते, किती परेशान करते, तरी पण तुम्ही माझी काळजी घेता. तुझ्या जीवापेक्षा जास्त आहे का? त्याला काहीतरी बांध आणि थोड्या वेळ स्वयंपाक कर. शांती आपण कुठेतरी बाहेर फिरायला जायचं का? हो पण कुठे जायचं? मला माहिती आहे प्लेस. आपण त्या ठिकाणी जाऊ. ठीक आहे. गाडी घेऊन ते गे. मी काय करतो तोपर्यंत गाडी पुसतो. मग काय करतो थांबतो. मी गाडी पुसतो तू आवडतो पर्यंत आणि तू गिळून घे. सॉरी खाऊन घे. माझं खाऊन झालंय आता. मला तर खाऊ आला. आवडते मी. हा आवड. मी गाडी पुसतो खाली जाऊ ना. लवकर आवरून. अहो आवरलं माझ. आवरलं चला मग. बस पलीकडून का गाडी चालवणार आहे? Thank you.
बघ किती भारी ठिकाणी फिरायला आणलं मी तुला वेरूळच्या लेणीला. थँक यू. अजून आहे ना मध्ये लय भारी भारी फिरायला आणि मी तुला आयुष्यभर असंच फिरवत राहील. तू फक्त माझ्यासाठी दोन टायमात चांगलं जेवायला करत जा आणि भांडे घासत जा बस. कपडे पण धुत जाव ना कधी कधी मी धुतच कपडे तसं पण. चल मध्ये जाऊ अजून फिरायला आता ऊन पण कमी झालंय. कुठं राहिली शांती? एक तर किती गर्मी होती बापरे मी तर घामाने आंघोळ झाली माझी. कुठं राहिली होती ग? मज्जा आली ना फिरून? हो खूप मज्जा आली पण आता मी खूप थकले. आता चला घरी जायचं. जाऊ मग. चल पाणी वगैरे पिऊ आणि निघू. चल शांती गाडी चालूच होत नाहीये ग. कमल तुला कधी नीट काम जमल रे? पेट्रोल संपलं वाटतं ग. पेट्रोल संपलं जा मग टाकून आणा. गाडी काय डोक्यावर ठेवून येऊ काय? आणि मी पैसे पण नाही आणले. आज पैसे असतील तर दे ना मला. अहो पण माझ्याकडे पैसेच नाहीत ना. पैसे नाहीये मग आता? आता काय लोट शांती जोरात लोट जरा जोरात लोट. गाडी कशी न्यायची मग घरी? आहे माझ्याकडे पैसे देते मी. दे बर मग. एवढे पैसे? 15 रुपये. 15 रुपयात तर गाडी फुल होईल. गाडी काय मी तर म्हणतो अख्खे टँकर फुल होईल. एवढेच माझ्याकडे. जा आता बाटलीत पेट्रोल भरून आण. तू बस गाडीत मी आणतो बाटलीत पेट्रोल भरून. कधी येत बाई हे माणूस? किती वेळ अजून या माणसाला काय माहिती. हा आणलं शांती पेट्रोल. आओ एवढं असं पेट्रोल? 15 रुपयात का टँकर भर पेट्रोल येईल एवढंच पेट्रोल येत. पेट्रोलचे भाव किती झाले तुला काय माहिती? नुसती हिंडती गाडीत. उघड पेट्रोलची टाकी उघड पलीकडून जाय. उघडलं उघडलं. चला बाबा मी आज. चला मी झोपते जरा आता. हा तू झोप मी येतो जरा बाहेरून. कुठे चालले तुम्ही? येतो ना का जरा चर्चा बैठक करून. मला माहिती ना कुठे चालले तुम्ही. चाललाच ना त्या बेवड्या रग्याकडे. रग्या नाही ग रघु आपल्या रघु कडे चाललो. जा रघु आय एम कमिंग.